सर सोमय्या पिता पुत्र आहेत त्यांना ईओडब्ल्यू ची समन्स दिलेला आहे आणि आज ते जाणार आहेत चौकशीसाठी। हायकोर्टाने तशा आदेश दिलेले आहेत की विक्रांत घोटाळ्यातील आरोपींनी ईओडब्ल्यू किंवा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं, त्यानुसार ते गेले असतील। आता हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि पोलीस तपास करेल। ईओडब्ल्यू म्हणजे आर्थिक गुन्हे विभाग जो आपला आहे तो सक्षम आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ईडी किंवा इन्कम टॅक्सपेक्षाही आमचे अधिकारी हे अशा प्रकारच्या तपासामध्ये अधिक सक्षम आहेत, त्याच्यामुळे पोलीस तपास करतील। आणि नक्कीच विक्रांत घोटाळा त्यातले पैसे हे कसे जमा झाले, त्या पैशाचं पुढे काय झाले, राजभवनात जाणाऱ्या पैशाला मध्ये कुठे पाय फुटले, ते कोणाच्या खात्यामध्ये गेले, किती कोटी गोळा केले, हे सगळं आता हळूहळू बाहेर येईल। पण हा पोलीस तपासाचा भाग असल्यामुळे मी आपण याच्यावर बोलणार नाही। भाजपकडनं शरद पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं म्हटलं जात आहे, जे या बाबतीत शरद पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं म्हटलं। नाही, भारतीय जनता पक्ष काही म्हणू शकेल, भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यावरती राज्य महाराष्ट्र चाललेलं नाही आहे, कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यानुसारच चालेल। देखो बात ऐसी है कि अयोध्या की घोषणा या अयोध्या में जाने का फैसला शिवसेना ने किया है, ये प्रश्न गलत है। शिवसेना हमेशा अयोध्या में जाती रही है और हमारा और अयोध्या का जो रिश्ता है वो पॉलिटिकल नहीं है, वो चुनाव का नहीं है, वो कोई षड्यंत्र का भाग नहीं है। जब से अयोध्या का आंदोलन शुरू हो गया तब से शिवसेना और अयोध्या में एक रिश्ता है, एक इमोशनल रिलेशन है, एक श्रद्धा का एक हमारा रिश्ता है, तो जारी रहेगा। जब सरकार हमारी नई थी तब भी हम जाते थे, आंदोलन में थे, और महाराष्ट्र में सरकार बनने के बाद भी मुख्यमंत्री दो बार जा चुके हैं। बीच में कोविड के कारण हम लोग वहाँ नहीं जा पाए, तो रामलला का दर्शन करना हमारा कर्तव्य है। वहाँ और भी कुछ हमने काम निकाले हैं, खास करके यात्री निवास का काम है, मुख्यमंत्री ने घोषणा की थी उस वक्त, उस बारे में अगर हम कुछ कर सकते हैं तो उस बारे में हम जाकर वहाँ सोच लेंगे। बहुत से काम है वहाँ। अयोध्या प्रभु श्री राम का आशीर्वाद हमेशा शिवसेना को मिला है, और इसलिए कि हमारा मन साफ है, हम जो भी करते हैं राजनीतिक फायदे तोटे के लिए नहीं करते हैं, हम श्रद्धा के नाते करते हैं। पर अभी अभी राज ठाकरे इन्होंने जाने दो, कोई भी जाने दो, प्रभु श्री राम के चरणों में किसी को जाना है खुले मन से साफ मन से तो जाना चाहिए। अगर आप राजनीतिक भाव से चले गए तो रामलला मदद नहीं करता। संभाजीनगर जैसे सेंसिटिव एरिया में राज ठाकरे ने रैली का आयोजन किया, जाने दो, जिसको कहा सरकार को कोई चुनौती नहीं है, ना शिवसेना को चुनौती है। मराठवाड़ा की जनता, खास करके संभाजीनगर की जनता है जो है, हमेशा शिवसेना को समर्थन देते आई है, बाळासाहेब ठाकरे जी को अपना नेता मानते आई है। तो अगर किसी को वहाँ सभा लेना है, क्या करना है, उनकी मर्जी है। इस देश में लोकतंत्र है और लोकतंत्र में कोई भी किसी भी एरिया में जाकर सभा कर सकता है। ये गलत प्रश्न है आपका, ऐसा नहीं है, ऐसा नहीं है। कोई अगर बाळासाहेब की कॉपी करना चाहता है तो तुम क्या कर सकते हो? उद्धव ठाकरे साहब ने तो मराठवाड़ा में इतनी सभाएं ली है क्योंकि हमारे हमको जनता का समर्थन है, हमको दिखावा नहीं करना पड़ता है, हम करते हैं। अगर कोई किसी के स्पॉन्सरशिप से राजनीति करता है तो उनको करने दीजिए। शिवसेना अपनी ताकत पर, अपने बलबूते पर देश की और महाराष्ट्र की राजनीति हमेशा करते आई है और करती रहेगी। बघा, कोणीही कुठे सभा घेतला, या देशात लोकशाही आहे, सभा घ्यायला बंदी नाही आहे कुठेच, त्याच्यामुळे कोणाला कुठे सभा घ्यायची असते त्यांनी घ्यायला पाहिजे, घ्या ना। सर, त्यांनी मशिदीच्या भोंग्याला धरून असं म्हटलेलं आहे की बघा, ह्याच्यावरती चर्चा संपलेली आहे,
उगाचच ते दळण दळत बसू नका. महाराष्ट्रात कमालीची शांतता आहे, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राची जनता संयमी आहे. बरं का, कोण काय करताय आणि कोणाच्या सांगण्यावरून करताय ह्या जनतेला कळतं, महाराष्ट्राच्या देशाला, आणि ते पुरेसं आहे. आम्हाला बोलण्याची गरज नाही त्या संदर्भात. आयोगाचा दौरा हा राजकीय हेतू नव्हता असं वाटतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून पोल पोल अभियान सुरू केलं जाणार आहे तशी त्यांनी हे केलेले आहे. आता असं आहे की जे स्वतःच उघडे नागडे झालेले आहेत त्यांच्याकडून पोलखोलची अपेक्षा काय करताय तुम्ही? सोडून द्या, चला.